अंकुश हा अपकमिंग मराठी चित्रपट जो आहे येत्या 6 ऑक्टोबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे आणि याचा ट्रेलर देखील जे आहे ते रिलीज झालेला आहे. जेव्हा चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता तेव्हाच खूप साऱ्या प्रेक्षकांनी ऑडियन्सनी या चित्रपटाच्या ट्रेलरला या चित्रपटाचे मेन लीड जे ॲक्टर आहेत त्याला जे आहे दीपराज याला जे ट्रोल केले होते आणि तशाच प्रकारचा आता रिस्पॉन्स ट्रेलरलाही भेटताना जे आहे ते दिसत आहे. चित्रपटाचे जे मेन ॲक्टर आहे दीपराज ते सोडून बाकी सर्व ॲक्टर्स जे आहेत आपण म्हणू शकतो की त्यांनी खूप साऱ्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि दीपराज याचा हा एक डेब्यू चित्रपट आहे असं म्हणू शकतो. ट्रेलर जर पाहायला गेलं तर ॲक्शननी भरपूर असं ट्रेलर आपल्याला पाहावयास भेटतं. परंतु एक गोष्ट फसते ते म्हणजे की चित्रपटाच्या मेन लीड ॲक्टरमध्येच, कारण की सर्वांना तेही वाटतं आणि ॲक्टर जे आहे मेन लीड ॲक्टर जो आहे तो कोणत्याही अँगलनी सध्या तरी हिरो जे आहे ते दिसत नाही, कारण त्याच्या एज जे आहे खूप कमी दिसतं. त्यामानाने चित्रपटामध्ये जी ॲक्शन दाखवलेली आहे ती खूप हाय लेवलची दिसते, त्यामुळे दोन्हीही अनमॅच झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि त्यामुळेच प्रेक्षक जे आहे ऑडियन्स जे आहे चित्रपटाचे ट्रेलर जे तुम्ही बघितलं त्याखाली कमेंट्समध्ये देखील त्याला ट्रोल केलं आहे आणि त्यासारखं आपल्याला दिसूनही येतं चित्रपटाच्या ट्रेलरद्वारे. आता चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जी कथा पाहावयास भेटते एक लव्ह स्टोरी असणार हे तर आपल्याला समजूनच आलेलं आहे, परंतु कशाप्रकारे केतकी माटेगावकर असतील आणि दीपराज या दोघांमध्ये नंतर कशाप्रकारे भांडण येतं व ते एकमेकाविरुद्ध इलेक्शन लढतात अशा प्रकारची एक कथा आणि एक लव्ह स्टोरी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहावयास भेटणार आहे. एक पॉलिटिकल अँगल देखील या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता बघूया चित्रपट जेव्हा 6 ऑक्टोबर रोजी थिएटर्समध्ये येईल कशाप्रकारचा रिस्पॉन्स भेटेल. परंतु जशाप्रकारे चित्रपटाच्या ट्रेलरला टीझरला रिव्ह्यूज भेटलेले आहेत त्यावरतून तरी हा चित्रपट नक्की असं चान्स दिसत आहेत की कमाईच्या बाबतीत थोडी कमीच कमाई करेल म्हणून. आता बघूयात शेवटी रिलीज झाल्यानंतर कसा रिस्पॉन्स भेटतो कसा नाही. परंतु ट्रेलर जर बघायला गेलं तर सध्या तरी मला ट्रेलर काही तेवढं काही प्रॉमिसिंग वाटले नाही, एक नॉर्मल ॲव्हरेज ट्रेलर म्हणू शकतो की मला वाटलेलं आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की मला तुम्ही कमेंट्समध्ये जे सांगू शकता की हे ट्रेलर तुम्हाला कसे वाटले आणि चित्रपटचे ॲक्टर कसे वाटले. थँक्यू.